एक गोष्टीचा उल्लेख के या ठिकाणी केला पाहिजे की या सगळ्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये विधानमंडळातील आमचे सहकारी असतील किंवा विधानमंडळा बाहेरील आपले नेते असतील हे अतिशय भक्कमपणे आम्ही सगळे एकजुटीने राहिलो आपण सगळे एकजुटीने राहिलो आणि सगळ्यांनी मिळून मला विरोधी पक्ष नेता बनवल्यानंतर पूर्ण ताकदीनं दोन्ही सभागृहातले आमदार हे माझ्या पाठीशी उभे राहिले कोणी निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही कोणीही हा निर्णय का होतोय अस्वस्थता असायची कारण कोणाला माहितीच नसतो नव्हतो काय ऑपरेशन चाललंय किंवा काय होत आहे याची कोणा मग लोकांना वाटायचं की असे स्वस्थ का बसले आहेत इतकं नालायक सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे हे काहीच का करत नाही यांना काय अडीच पाच वर्ष असंच घालवायचे आहेत का अशी अस्वस्थता अनेकांच्या मनात असायची काही बोलूनही दाखवायचे की आपण का काही करत नाहीये आपण का काही करत नाहीये पण कोणीही निर्णयावर कधी प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही शेवटी लढाई लढायची असेल तर सेनापतीच्या मागे सगळे जेव्हा भक्कमपणे उभे राहतात तेव्हाच लढाई जिंकता येते आपल्याकडे तीच अवस्था होती सगळ्यांनी मिळून मला सेनापती केलं होतं सगळे भक्कमपणे माझ्या पाठीमागे होते आणि तिकडे जे स्वतःहून सेनापती झाले होते त्यांचे सरदार कधी निघून गेले हे देखील त्यांना कळलं नाही कारण ते त्यांच्या मागे नव्हते कारण संबंध नव्हता शेवटी नेत्याचा इतरांशी एक कनेक्ट असावा लागतो हे बघा केवळ नेतृत्व जे मिळतं आज आम्ही सगळे मंचावर बसलेले लोक असू आम्ही स... तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला नेता बनवलाय पण केवळ तुम्ही आम्हाला एखाद्या पदावर बसवलं या आधारावर आम्ही नेते होत नाही तुमचा आमचा इमोशनल कनेक्ट काय आहे हा महत्वाचा असतो आणि जिथे इमोशनल कनेक्ट असतो तिथे अतिशय विपरीत परिस्थितीतही आपली मतं नाही फुटली त्यांची फोडून आपण राज्यसभा निवडून आणली त्यांची फोडून आपण विधान परिषद निवडून आणली आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी आपण करू शकलो ते खऱ्या अर्थानं ही जी काही आपली एकजूट होती सगळे लोक सोबत होते त्याच्या आधारावरच आपण करू शकलो आणि एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की या सगळ्या संघर्षाच्या दरम्यान आपली जी केंद्रीय पार्टी आहे ती अतिशय भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी होती आणि विशेषतः आपले माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचा मी विशेष उल्लेख करीन हिंदीमध्ये जर आपण सांगायचं सा। तर चट्टान वो व खडे ते चट्टान कित्र पहाळासारखे ते आपल्या मागे होते आपले अध्यक्ष नड्डाजी यांचं मार्गदर्शन होतं आणि हे सगळं करत असताना अर्थातच सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन कोणाचं असेल प्रेरणा कोणाची असेल तर ती आपल्या पंतप्रधानांची होती कारण आपण रोज हे बघत होतो की पंतप्रधान इतके मेहनत करतायत आपल्या संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव होत आहे आणि इथे मात्र काही मूर्ख लोक रोज त्यांच्याबद्दल वाईट बोलतात रोज केंद्र सरकारला नावं ठेवतात आणि लोकहिताचे सगळे प्रोजेक्ट हे बंद करतात हे पाहिल्यानंतर राग तर यायचं आपण त्याहीपेक्षा प्रेरणा मिळायची त्याहीपेक्षा ऊर्जा मिळायची की नाही हे बदललंच पाहिजे आपल्या पंतप्रधानांसोबत आपलं सरकार असलंच पाहिजे आपल्या पंतप्रधानांच्या पाठीमागे आपला महाराष्ट्र उभा राहिलाच पाहिजे आणि तो होताच तो चोरून गेला होता तो पुन्हा या ठिकाणी आपण परत आणला आणि म्हणून आज या सगळ्या परिवर्तनामध्ये हे जे काही या ठिकाणी घडलंय हे त्यांच्या आशीर्वादाने घडलंय